नमस्कार, एसएसटी कॉलेज ऑफ आर्ट्स एंड कॉमर्सच्या एसएसटी इडुपीडिया या यूट्यूब चॅनलवर मी असिस्टंट प्रोफेसर रुचिका जाधव आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण SYBAMMC यामधील आपण रायटिंग अँड एडिटिंग फॉर मीडिया या विषयातला एक टॉपिक पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे स्क्रिप्ट रायटिंग फॉर्मॅट. आता मुळात पहिले स्क्रिप्ट लिहिण्यासाठी, म्हणजे एखादी बातमी लिहिण्यासाठी त्याचं फॉर्मॅट नेमकं कसं असतं आणि त्या फॉर्मॅटच्या आधी आपण नेमकी कोणती बातमी लिहिणार आहोत, तर त्या बातमीचं मूल्य नेमकं काय आहे, कशा पद्धतीचं आहे आणि नेमकं बातमी कशाला म्हणावं याविषयी थोडंसं माहीत करून घेऊयात. मुळात पहिले म्हणजे, आता हा SYचा सब्जेक्ट आहे, तर तुम्ही जे FYचे स्टुडंट्स असतील किंवा मग तुम्ही जेव्हा FYमध्ये असाल तेव्हा तुम्ही ऐकलं असेल किंवा तुम्ही काही व्याख्या पाठ केल्या असतील की बातमी नेमकं कशाला म्हणावं, तर यामध्ये तुम्ही बऱ्याचदा जी घडते ती बातमी किंवा जी काल आपल्याला समजली नाही ती बातमी किंवा एखादी महत्त्वाची घडामोड घटना या सर्व गोष्टी आपण व्याख्यांमध्ये घेतलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर बातमी नेमकं कशाला म्हणावं तर त्याच्यासाठीचं जे एक उदाहरण होतं की एखादा कुत्रा जर माणसाला चावला असेल तर ती बातमी होत नाही, पण त्यामध्ये काहीतरी नाविन्य आहे. म्हणजे एखादा माणूसच कुत्र्याला चावला तर हे काहीतरी वेगळं आहे बाबा, तर ही नक्कीच बातमी होते. तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या न्यूज व्हॅल्यूमध्ये धरल्या जातात, त्यामधनं बातमीचं जे मूल्य आहे ते धरलं जातं, म्हणजे नेमकी बातमी कशाला म्हणावी हे आपल्याला समजत असतं. आता एकदा आपल्याला बातमी कशाला म्हणावी किंवा कोणती घटना ही बातमी आहे हे समजल्यानंतर आपल्याला बातमी लिहावी लागते. त्यामुळे ती बातमी लिहिण्यासाठीचा जो साचा आहे त्याचा जो फॉर्मॅट आहे ते आज आपण शिकणार आहोत. आता जसं की तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल बातमीचा उलटा त्रिकोण, आता बातमीच्या या उलटा त्रिकोण मध्ये तुम्हाला तीन पार्ट दिसत असतील, ज्यामध्ये आहे पहिल्यामध्ये 6 ककार, त्यानंतर महत्वाची बातमी आणि त्यानंतर आहे कमी महत्वाची बातमी. आता पहिले तर हे 6 ककार वरती का दिलेलं आहे आणि मध्य भाग जो आहे तिथेच महत्वाची बातमी का लिहिली आहे आणि सर्वात शेवटी कमी महत्वाची बातमी असं का लिहिलं आहे हे थोडंसं जाणून घेऊयात. तर पहा, अगदी सुरुवातीला आपण जेव्हा बातमीचे 6 ककार आहेत त्यामधनं बातमी लिहायला सुरुवात करतो, त्यानंतर बातमीचा जो मुख्य भाग आहे तो आपण मध्ये लिहितो आणि अर्थातच शेवटी कमी महत्वाचा भाग यासाठी लिहितो, कारण जेव्हा आपली बातमी पब्लिश होत असते, आपण लिहिली आहे बातमी त्यानंतर पब्लिशरकडे जाते किंवा मग आपले जे संपादक असतील एडिटर असतील त्यांच्याकडे ही बातमी पोहोचते, तर तुम्ही बऱ्याचदा पाहाल तर वृत्तपत्रांमध्ये जागा नसते बातम्या ऍडजस्ट करण्यासाठी, बऱ्याचदा अशा गोष्टी होत असतात. तर त्यामुळे मग एखादी बातमी जी आहे ती कुठेतरी कट करता येईल का, मग ती कट करून तिथे ऍडजस्ट होईल का, यासाठी बातमीचा फॉर्मॅट अशा पद्धतीने असतो. म्हणजे जर तुम्ही ह्या फॉर्मॅटमध्ये बातमी लिहिली तर अगदी शेवटी जो कमी महत्वाचा भाग आहे तो एडिटर किंवा जे कोणी पब्लिशर असतील ते कट करू शकतात आणि बातमी आपली तिथे ऍडजस्ट करू शकतात. आता हे बातमीचे जे 6 ककार होते जे आपण फर्स्ट स्लाइड मध्ये सर्वात वरती टॉप मध्ये पाहिले, तर ते 6 ककार नेमके कोणते आहेत हे एकदा पाहूयात. तर पहिले म्हणजे आहे काय, कधी, कोण, कुठे, केव्हा आणि कसे, हे 6 बातमीचे ककार आहेत. आणि यामधनच आपल्याला जो आपला बातमीचा जो वरचा सर्वात मथळा जो वरचा भाग आहे तो लिहायचा असतो. आता हे 6 ककार कशा पद्धतीने वापरले जातात किंवा हे 6 ककार नेमके कसे काम करतात हे जाणून घेऊयात. आता पहा, आता हे बातमीचे 6 ककार जे आहेत ते माहीत करून घेण्यासाठी आपण आपल्या SST कॉलेजचं एखादं उदाहरण घेऊयात. आता आपल्या SST कॉलेजमध्ये नुकतीच मकर संक्रांतीचा कार्यक्रम पार पडला होता, तर आता त्या कार्यक्रमाविषयी लिहिताना तिथे आपण बातमीचे 6 ककार कसे वापरणार हे माहीत करून घेऊ. तर पहिले म्हणजे काय, तर आता काय हा जो ककार आहे त्यामध्ये तुम्ही काय माहिती लिहाल, अर्थातच
मकर संक्रांति होती तर मकर संक्रांत एसएसटी कॉलेज मध्ये साजरी केली जाणार आहे. आता डिपेंड करते की तुम्ही मकर संक्रांत साजरी होण्याच्या नंतर तुम्ही बातमी लिहिताय की आधी लिहिताय. आधी लिहिताय तर केली जाणार आहे असंच लिहिणार तुम्ही, आणि जर मकर संक्रांत झाली आहे तर तुम्ही असं लिहिणार की मकर संक्रांत मोठ्या उत्साहात पार पडली, जल्लोषात पार पडली, असे तुमच्याकडे असलेला शब्दसाठा वापरून तुम्ही त्या पद्धतीने ते वाक्य जुळवणार. त्यानंतर आहे कधी आणि केव्हा. आता बातमीचं हे जे ककार आहेत कधी आणि केव्हा, यामध्ये वेळ आणि तारीख सांगितली जाते. प्रत्येक बातमीची वेळ आणि तारीख हे बातमीच्या कधी आणि केव्हा ह्याच ककारामध्ये सांगितली जाते. तर आता त्या उदाहरणानुसार इथे काय येईल, तर 14 जानेवारी 2022 रोजी दुपारी 2:30 वाजता. ठीक आहे. त्यानंतर आहे आपला पुढचा ककार कोण. आता कोण मध्ये काय लिहिणार आपण, तर आता ही हे जे फंक्शन होतं किंवा मग जे काही समारंभ आपला मकर संक्रांती निमित्त मकर संक्रांत जी काही साजरी करण्यात आली, तर हे ऑर्गनाइज नेमकं कोणी केलं होतं, कोणाच्या थ्रू हे सर्व काही होतं, तर मग ते कोणाचं नाव होतं, तर ते आपल्याला इथे लिहायचं आहे. एसएसटीची कल्चरल कमिटी, एसएसटी कॉलेजची, त्यांचं इथे नाव आपलं येणार. आणि त्यानंतर मग पुढे नेमकं कुठे झालं आहे, तर हा जो पुढचा ककार आहे कुठे, तर इथे काय लिहिणार आपण, एसएसटी कॉलेजमध्ये. ठीक आहे. त्यानंतर कसे जे आहे त्यामध्ये बराचसा बातमीचा महत्वाचा भाग येऊन जातो की कसं एकंदर पार पडला कार्यक्रम, काय झालं तिथे, कोण कोण उपस्थित होतं, या सर्व गोष्टी. आता तीच बातमी आपण थोडीशी लिखित स्वरूपामध्ये माहीत करून घेऊ. जसं की पहिलं वाक्य इथे लिहिलंय, मकर संक्रांत आली की सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पसरलेले दिसते. आता पहा, जेव्हा तुम्ही बातमीच्या 6 ककारानुसार बातमी लिहिता तेव्हा मोस्ट ऑफ ती एक बेसिक नॉर्मली आपल्याला समजण्यासाठीची ती बातमी राहते. अगदीच जेव्हा सुरुवात करता तुम्ही तेव्हा पूर्ण जशीच्या तशी माहिती न लिहिता तुम्हाला त्याला थोडीशी पार्श्वभूमी द्यावी लागते. म्हणजे जसं की मकर संक्रांत आहे तर मकर संक्रांतीबद्दल तुम्हाला थोडंसं बोलावं लागतं, मकर संक्रांतीविषयी तुम्हाला थोडंसं सांगावं लागतं, लिहावं लागतं. तर इथे लिहिलेलं आहे की मकर संक्रांत आली की सर्वत्रच आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पसरलेलं दिसतं. सर्वजण एकमेकांना तिळगुळ देऊन नात्यातील रुसवा आणि कडवटपणा बाजूला सारत गोड बोलण्याचे आश्वासन देतात. अशात एसएसटी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स मध्ये देखील प्रत्येक सण आनंदाने साजरा केला जातो. त्यामुळेच 14 जानेवारी 2022 रोजी येथे मकर संक्रांत त्यामुळेच 14 जानेवारी 2022 रोजी येथे मकर संक्रांत देखील साजरी करण्यात आली. मकर संक्रांती निमित्त कल्चरल कमिटीने एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. आता यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ठराविक विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये बोलवण्यात आलं होतं. आता एकंदर बातमीमध्ये काय काय घडलं आहे, कसं असणार होती ती, म्हणजे तिथे काय काय झालं, कोण कोण व्यक्ती आल्या होत्या, कोण कोण उपस्थित होतं, हे सर्व आपण बातमीमध्ये इथे लिहिणार आहोत. तर आता यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ठराविक विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये बोलवण्यात आलं होतं. तसेच कॉलेजमधील डिग्री आणि ज्युनियरच्या सर्व शिक्षकांना कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं होतं. म्हणजे कोणाकोणाला इन्व्हाइट केलं होतं या फंक्शनमध्ये मकर संक्रांतीनिमित्त जो काही कार्यक्रम झाला त्यामध्ये, ही सर्व माहिती इथे आहे. त्यानंतर कल्चरल कमिटीने आयोजित केलेल्या या समारंभात पतंग उडवण्याची एक स्पर्धा देखील घेण्यात आली. यावेळी स्पर्धेमध्ये ज्युनियर कॉलेज आणि डिग्री कॉलेज असे दोन गट करण्यात आले. दोन्ही गटांमध्ये पतंग उडवण्याचा मोठा जल्लोषदायक सामना येथे रंगला. या सामन्यात आता जे कोणी विजयी जिंकले असतील त्यांची इथे नावं येणार, जे कोणी पराभूत झाले असतील त्यांची इथे नावं येणार. आणि या सर्व पद्धतीने आपल्याला पुढे आणखीन त्या कार्यक्रमात काय घडलं होतं, तर तिथे हळदी कुंकूचा कार्यक्रम देखील साजरा केला होता. तर ते देखील शेवटी लिहिलेलं आहे की सुवासिनीला मान देऊन त्यांची पूजा केली गेली. आणि या दोन्ही कार्यक्रमावेळी एनएसएसची टीम देखील तिथे उपस्थित होती. तर ही एकंदर सर्व माहिती ही अशा पद्धतीने आपण तो जो बातमीचा उलटा त्रिकोण आहे त्या स्वरूपामध्ये बसवून ती व्यवस्थित लिहायची आहे. आता जसं की मी सांगितलं बातमीचा उलटा त्रिकोणानुसार लिहायचे, तर असं नाहीये की अगदी म्हणजे मी सुरुवात तीच करणार, काय आलं, कधी आलं, कुठे आलं. ते आपल्याला एक इन्फॉर्मेशनसाठी तो एक साचा आहे, त्यामध्ये बातमी बसवायची या हेतूने त्याकडे पाहायचंय. पण
अगदी सुरुवात तुम्ही तशी नाही करू शकत. अगदी सुरुवात तुम्हाला जसं की इथे बातमीला थोडीशी पार्श्वभूमी दिली होती की डायरेक्ट थोडी आपण लिहिलं की 14 तारखेला मकर संक्रांत होती, SST कॉलेजमध्ये ती पार पडली, अशी सुरुवात आपण मुळीच केलेली नाहीये. आपण सुरुवात कशी केली आहे तर आपण थोडीशी पार्श्वभूमी दिलेली आहे त्याला की मकर संक्रांत आली की सर्वत्र आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पसरलेलं दिसतं. तर ह्या थोड्या गोष्टी किंवा मग हे थोडेसे शब्दसाठा आणि वाक्य थोडीशी जुळवता येणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे वाचन आणि फक्त वाचन. जितकं तुम्ही जास्त वाचाल, जितके न्यूजपेपर, जितक्या बातम्या जास्तीत जास्त वाचाल, तितका तुमचा शब्दसाठा वाढणार आहे. ठीक आहे, तर आता हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं याची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. धन्यवाद.